खालापूर तालुक्यातील इरशाळवाडीत घडलेल्या दरड दुर्घटनेनंतर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार महेश बालदी सातत्याने घटनास्थळी असून आवश्यक ते सहकार्य करत आहेत. दरम्यान इतर आदिवासी वाड्यांमध्ये असा प्रकार घडू नये यासाठी त्यांनी आदिवासी समाजाचे नेते आणि यवतमाळमधील आमदार डॉ संदीप धुर्वे यांच्यासमवेत पाहणी करून आढावा घेतला. इरशाळवाडीतील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी या भागाचा दौरा करत आहेत. शासकीय यंत्रणा आणि सेवा भावी संघटना बचाव आणि मदत कार्य करत आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आदिवासी समाजाचे यवतमाळमधील केळापूर मतदारसंघाचे आमदार इरशाळवाडीत पोहोचले. त्यांनी स्थानिक आमदार महेश बालदी यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर बोरगाव, तारवाडी, चांगवाडी येथील आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन तेथील जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी आमदारांनी तिथे राहणाऱ्या आदिवासी ठाकूर समाजाच्या लोकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी सध्या मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनातही शासनाचे लक्ष वेधले आहे.